सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक कोपरगावात चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कोल्हे काळे यांसारख्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश पर्जने देखील विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या निवडणुकीसाठी राजेश पर्जने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 15 सप्टेंबर रोजी शहरातील व्यापारी धर्मशाळेत संपन्न झाले. यावेळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राजेश पर्जने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र बापू जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर मान्यवरांनी स्वर्गीय नामदेवराव पर्जने अण्णांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना राजेश पर्जने म्हणाले की कोपरगाव तालुक्यातील जनतेने 50 वर्षांपासून 2 परिवाराच्या हातात सत्ता दिलीये, परंतु जनतेचा सतत भ्रमनिरस झालाय. तालुक्याचे हक्काचे पाणी या प्रस्थापित मंडळींना सांभाळता आले नाही. जनतेने मला कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर मी नक्कीच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आणि म्हणून आज तू एक दादा म्हणून तू संघर काम करीत असताना आज तू प्रमुख झालेला आहे. आज या कोपरगाव तालुक्यामध्ये 7-8 साखर कारखाने पूर्वी चालत होते, आज एक कारखाना चालू झाले अशी परिस्थिती निर्माण झाली. या कोपरगाव शहरामध्ये आपण तुम्ही आम्ही अनेक जुनी मंडळी आहेत. इथं कोपरगावच्या बाजारपेठ 1 नंबरची बाजारपेठ होती. कोपरगावची मार्केट कमिटी माझ्या नानासाहेब चांदमुळे सभापती होते, रतन शेठ उपसभापती होते. त्यावेळेस कोपरगावच्या भुसार मालाची आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आणि किंमत शेतकऱ्यांना मिळत होती. आजूबाजूचे तालुके सुद्धा आपल्या कोपरगावच्या मार्केटमध्ये. आज काय परिस्थिती झालेली आहे, आज आपलं कोपरगावची बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. कोपरगावची मार्केट कमिटी सुद्धा आता शेवटच्या घटकात होती. आज शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कोणी विचार करायला तयार नाही आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला आम्हाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल. आणि जे कार्यकर्त्यांचा आग्रह होता त्या आग्रहात आता खरं तर कोपरगाव शहरात फिरलो. कोपरगावच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन आपण सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मला आपल्याला सांगायला नम्रपणे आनंद वाटतोय का जो कोपरगाव तालुक्यामध्ये मी एवढं फिरत असताना जो प्रतिसाद मला लोकांमधून बघायला मिळतोय का आता सर्वसाधारण माणूस म्हणतोय हे दोघं नको आता तिसरा पर्याय तुमच्या रूपाने पाहिजे. आणि तो तिसरा पर्याय लोकांनी बोलत असताना फक्त सर्वसामान्य माणूस एकच अपेक्षा करतो का आता माघार घेऊन. आणि म्हणून आज आपण कार्यालय सुरू करीत असताना आज अण्णांचे मित्र आणि मित्राच्या रूपाने आपण अण्णांचं जे काही ते स्वप्न होतं अण्णांचं स्वप्न फक्त काय आमदार म्हणून निवडून येणं नव्हतं. अण्णांचं जे स्वप्न होतं का ह्या कोपरगाव तालुक्यातला सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सुखी झाला पाहिजे, त्याचं कुटुंब आर्थिक स्थिती त्याची उंचवली पाहिजे, त्याचे मुलं बाळांना चांगली दुरुस्त आली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला सुख समाधानाने वागता आलं पाहिजे. ही जे अण्णांच्या मनामध्ये कायमची अपेक्षा होती आणि अण्णांनी त्या दृष्टिकोनातून जे काम अण्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं होतं ते काम तुम्हाला आम्हाला सर्वांना आपण अण्णांच्या नंतर सुद्धा पुढे चालू ठेवलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते कामकाज करीत असताना आपली निश्चितपणे भावना आहे. आपण कधी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कधी प्रयत्न केला नाही, कारण शेवटी सर्वसामान्य माणसाला न्याय देत असताना आपल्याला त्याच्या बरोबर राहावं लागतं आणि त्याच्यात राहून त्याला मदत करण्याची भूमिका आपल्याला घ्यावं. आणि म्हणून अनेक मंडळी मला भेटत असताना ह्या कोपरगावचं जे काही पूर्वीचं वैभव होतं ते वैभव आपलं कसं परत मिळत येईल या दृष्टिकोनातून खरं तर तुम्हाला आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे काही पावलं जरूर टाकावं लागणार आहे. या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत खिरडी गणेशचे सोपान चांदर यांनी पर्जने यांना निवडणूक लढवण्यासाठी 11,000 रुपयांची मदत केली. त्याचबरोबर वसंत दहे यांनी 51,000 रुपये देण्याचे कबूल केले. तर या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी 3 लाख रुपयांची मदत दिल्याचे पर्जने यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी कोपरगाव मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.